भाजप नेते प्रसाद लाड यांनी जरांगेंवर टीका केली आणि त्यांना आमचे उमेदवार पाडायचे असतील तर 288 उमेदवार उभे करावेत, आम्ही बघू कसे पाडता, असं लाड यांनी आव्हान दिलंय. तर भाजप नेते प्रसाद लाड यांनी जरांगेंवर टीका केलेली आहे आणि त्यांना जर आमचे उमेदवार पाडायचे असतील तर 288 उमेदवार उभे करावेत, आम्ही बघू कसे पाडता, असं लाड यांनी म्हटलंय. तर सध्या जरांगे आणि लाड यांच्यामध्ये चांगली झुंपलेली दिसते. तर अंतरवाली सराटीमधूनही थेट दृश्य आपण पाहतोय. मनोज जरांगे यांची डॉक्टरांबरोबर त्यांचं बोलणं चालू आहे आणि जरांगे त्यांचं उपोषण स्थगित करतात. जरांगेंनी शिवराळ भाषा टाळावी असं त्यांना सांगण्यात येत आहे. तर जरांगेंनी 288 उमेदवार उभे करावेत, आम्ही सुद्धा बघू. उपोषण सोडणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या सलाईन न लावता उपोषण करू का, जरांगेंनी सवाल केलेला आहे. जरांगे आज उपोषण सोडतात. सलाईन लावून एका ठिकाणी पडण्यापेक्षा काहीतरी काम केलेलं बरं. आणि निश्चितच या संदर्भात विधानसभा निवडणुका येण्यापूर्वी आपण राज्याचा दौरा करू असंही त्यांनी मघाशी म्हटलेलं होतं. त्यामुळे आता मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित होतंय आणि त्याची जी दृश्य आपण पाहतोय. मला माहिती सलान लावलं काही होत नाही. मी पण राहून म्हणजे मीच नाटक करतोय मग असं होतंय. मी टाईम मारून न्यायला लागलो. निवडणुका जवळ येऊन बसत्या फसते मी मराठीत. सरकारने फसिले आणि इकडून मी फसते. मी नाही फसू शकत मराठ्यात. मी आपल्याला आपले 40-50 देईल. लय नाही तर किमान बाकीच्या पाडा पाड्या का करणं व्हायना. पण 30-40 आपल्या हक्का द्यायची. एकदा जर 30-40-50 हे जर आरडायला लागलेले इकडून सगळं बंद आरडायला बंद आणि आपण पाठिलेले सोपे राहणार नाहीत. आगड बंब राहणार आहेत. आगड बंब कदाचित उपोषणामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय की काय, की ते सातत्याने शिवराळ भाषेमध्ये टीका करतात. आणि आज तर त्यांनी सकाळी सर्व सीमा पार करण्याचं काम केलं. देवेंद्र फडणवीसांवरती टीका करायची, भारतीय जनता पार्टीवरती टीका करायची. सगळ्यांना मी पाडूनच टाकतो, मी बघूनच घेतो. मला आपल्या माध्यमातून एक गोष्ट मनोजदादांना सांगायची आहे की मनोजदादा पाडूनच टाकायचं आहे तर तुम्ही 288 उमेदवारच उभे करा. आम्हीही पाहूनच घेतो की तुम्ही कसे पाडून टाकता.